अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र इति नान्तो ज्ञानराजा सुपासु तया ठिविता महा पुण्य राशि नमस्कार माता श्री सद्गुरु ज्ञानेश्वर श्री संत ज्ञानेश्वर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित जी कादंबरी आहे सोन्याचा पिंपळ या कादंबरीचं आपण वाचन करणार आहोत. कादंबरीकार आहेत डॉक्टर वी कुलकर्णी, त्यांनी जी कादंबरी या कादंबरीचं वाचन आपण आजपासून सुरू करत आहोत. ज्ञानेश्वर माऊलींचे जीवनचरित्र पाहत असताना आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये आलेले ते दुःख, त्याचं ते कशा प्रकारे बाहेर पडलं, त्याचप्रमाणे त्यांचे माता पिता विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांचे जीवन या ठिकाणी आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया सोन्याचा पिंपळ या कादंबरीला. इंद्रायणीच्या काठी छोटस सिद्धेश्वराचं मंदिर होत. मंदिराच्या एका अंगाला पिंपळ होता. गावकऱ्यांनी पिंपळाला सुरेख पार बांधला होता. मंदिराच्या मागच्या अंगानं एक पायवाट घाटाकडे जात होती. गावातले स्त्री पुरुष घाटावर स्नानाला येत, बायका जुन्या पाण्याला येत. गावातील काहींचा नित्य नियम होता घाटावर स्नान करायचं, सिद्धेश्वरांचं दर्शन घ्यायचं आणि पिंपळाला प्रदक्षिणा घालायच्या, विशेषतः सुवासिनींचा. रुक्मिणी आताही त्यांचाही तोच नियम होता. दिवसामागून दिवस जात होते, महिने गेले, वर्ष गेली, ऊन वारा पाऊस काही असो, कडाक्याची थंडी असो, रुक्मिणीचा नियम चुकला नाही. काही सुवासिनी कार्तिक स्नानाचं व्रत घेत, काही माघ स्नानाचं व्रत घेत, तर तो महिना होता संपला की त्यांच्या व्रताचं उद्यापन होईल. पण रुक्मिणीच्या व्रताला उद्यापन नव्हतं. बाराही महिने त्यांचं हे व्रत चालू होतं आणि त्यांच्या लोकांना रुक्मिणीचं हे व्रत कशासाठी चाललंय हे काही ठाऊक नव्हतं का होतं. साऱ्यांनाच कळत होतं, काही सहानुभूती दाखवित होतं, काहींना वाईटही वाटेल, काही निराश झाले होते. पिंपळाचा पार झिजवून काही उपयोग नाही, सिद्धेश्वर सुद्धा प्रारब्ध पालटू शकत नाही असं ते म्हणत. पण रुक्मिणीच्या व्रताला खंड नव्हता, तिलाही आशा नव्हती. हे घरातून निघून गेले त्यांनी कोणा महापुरुषांकडून संन्यास दीक्षा घेतली ही वार्ता तिनेही ऐकली होती. अशा रीतीनं ज्यानं संसार सोडला तो थोडाच परत येणार आहे हे तिलाही पटत होतं. मनानं तिनं स्वीकारलं होतं इतकं की ते परत येतील असं ती मनोराज्यातही चिंतित नव्हती. तो विचारच तिला सोडून दिला होता, तरीही व्रत मात्र आचरत होती. व्रतासाठी व्रत, त्याचं भय ती अपेक्षितही नव्हती. शेजारणी पाजारणींनी तिला म्हटलं, किती वर्ष तो पार झिजवणार आहेस बाई, सिद्धेश्वर काही पावत नाही तुला. काहींनी म्हटलं, देवाला साखळं घातलंस पण तो देव फार कठोर झाला आहे. काहींनी म्हणावं, रुक्मिणी तुझा संसार संपलाच आहे बाई, आणि एखादीनं ठसक्यात कठोर आघात करावा. आता ही समासन काय नि विधवा काय सारखीच. मी पदर तोंडा धरून उचकून हसावं, पण रुक्मिणीनं कुणाला उत्तर दिलं नाही, कुणाचं ऐकलं पण नाही, कुणाचं बोलणं मनावर घेतलं नाही. ती आपली पिंपळाला आणि सिद्धेश्वराला प्रदक्षिणा घालीतच होती. एक दिवस रुक्मिणी अशीच गाभाऱ्यात बसली, गुडघे टेकून तिनं बेलाची ओंजळ शिवाला वाहिली, हात जोडले आणि डोळे मिटून ती ध्यानमग्न झाली. एका वृद्धानं ते पाहिलं,
त्याने म्हटलं बाळ काय मागतीस देवाजवळ, काय उपयोग आहे का त्याचा? रुक्मिणीने डोळे उघडले, मान वर केली, डोक्यावरून पदर घेतला आणि म्हटलं काका नमस्कार करते। नंतर ते हळूच म्हणाले काका तुमच्या डोळ्यात पाणी का, माझ्यासाठी तुम्ही दुःख का करता, मी आनंदात आहे, देवाजवळ मी काही मागत नाही। काही मागायचं मी मागायचं कशाला, देवाला सारं कळतं आणि देव आपल्या हृदयातच असतो ना, झालं तर माझी सुखदुःख त्याला कळतातच, मी शब्दानं काय सांगायचं त्याला, मौनानंच त्याच्याशी मी बोलते। देवाच्या पाया पडले की माझं काम संपलं, बाकी सारं त्यानं पाहावं। कोणीही वृद्ध म्हणजे तिचा काकाच, त्या काकांना तिने नमस्कार केला आणि ती पारावर प्रदक्षिणा घालायला गेली। त्या वृद्धानं मनात म्हटलं देवा तुझ्या मनात काय आहे? रुक्मिणीनं नेहमीप्रमाणे घाटावर स्नान केलं, ती सिद्धेश्वराच्या मंदिरात आली, देवाचं दर्शन घेतलं आणि ती पाराकडे निघाली। रोजच्याप्रमाणे काही सुवासिनी मागं पुढं होत्याच, म्हणजे काही पिंपळाला फेऱ्या मारत होत्या, काही निघाल्या होत्या तर काही येत होत्या, रोजच येत। मग पिंपळाचा पार आज रिकामा नव्हता, कुणीतरी वृद्ध संन्यासी ध्यान करीत होता, त्याचं स्नान झालं होतं। पिंपळाच्या स्वच्छ सारवलेल्या पारावर पूर्वीकडं तोंड करून त्यानं आसन घातलं होतं, सूर्याचं कोवळं होऊन त्याच्या मुखावर पडलं होतं। तो संन्यासी वृद्ध असला तरी त्याच्या मुखावर तपाचं ते प्रसन्नता होती। सुहासिनीनं पिंपळाला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली, तो संन्यासी पारावरच होता म्हणून त्यालाही प्रदक्षिणा स्वाभाविकच होतं। गावाबाहेरचा पिंपळ त्याचा तो संन्यासी आणि सूर्योदयाला संध्याने ध्यान करीत असेल तो कोण त्याला ओट म्हणणार आहे? इकडे सुहासिनीच्या प्रदक्षिणा चालू होत्या, तिकडे तो डोळे मिटवून ध्यान करीत होता। याला त्यांच्याकडे किंवा त्यांना याच्याकडे लक्ष द्यायला कारणच नव्हतं। काही सुवासिनीच्या प्रदक्षिणा संपल्या, रुक्मिणीच्याही संपल्या, संन्याशांच्याही जप पुरा झाला होता। एकीच्या मनात आलं वृद्ध संन्याशी आहे, नमस्कार करावा, नी घरी परतावं झालं। तिनं डोक्यावरून पदर घेतला आणि वाकून नमस्कार केला। संन्याशानं हात वर केला आणि म्हटलं आयुष्यमान भव। दुसरीने नमस्कार केला, संन्याशाने पुन्हा हात वर करून म्हणाला सुखी भव। रुक्मिणीही पुढे झाली, तिनेही खाली वाकून नमस्कार केला। महाराजांच्या मुखावर किंचित स्मित उमटलं, त्यांचे डोळे अर्धनमिलित झाले, त्यांनी दोन्ही हात तिच्या मस्तकावर ठेवले आणि गंभीर आवाजात ते म्हणाले पुत्रवती भव। त्या ऐकताच रुक्मिणीने दचकून वर पाहिलं, ती तशीच गुडघ्यावर बसून राहिली। तिनं संन्याशाच्या मुखावर आपले डोळे फिरवले, तिचे डोळे क्षणार्धात पाण्याने भरून आले होते। तिने आपला खालचा ओठ दातांनी दाबला, हो प्रयत्न केला, पदर तोंडाशी गोळा धरून, पण हुंदका आवरलाच नाही। ती तशीच उठली आणि मसू मसू रडू लागली। महाराजांनाही काहीच कळेना, त्यांनी विचारलं बाळ काय झालं? दुसऱ्या सुवासिनीकडे वळून त्यांनी तिला विचारलं काय झालं यांना,
या कार अर्थात एकीने उत्तर दिलं काय सांगायचं महाराज आपण कुदरती भव म्हटला ना म्हणून ती रडते कुदरती भव म्हटलं म्हणून रडू लागले या काय कुदरती होणार नाही या स्वासिनी आहेत ना झालं तर बाळ तुला पुत्र होती मी सांगतो तुला पुत्र होती या तपस्याचे शब्द आहेत हे पुन्हा त्रिवार म्हणतो पुत्रवती भव पुत्रवती भव पुत्रवती भव महाराज आपल्या आशीर्वादाचा काय उपयोग आहे ना हिचा पती तर गेलाय गाव सोडून त्यानं संन्यास घेतला आहे पुढचं ती काही बोलली नाही लाजली एक स्त्री फटकाळपणाने म्हणाली कोणत्या जन्मीचा आशीर्वाद आहे हा महाराज पुढच्या जन्मी उपयोगी पडेल म्हणते मी महाराज काही बोलले नाही क्षणभर त्यांनी डोळे मिटून घेतलं तोंडाने पुन्हा म्हणू लागले ओम 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 नंतर ते गंभीर आवाजात म्हणाले बाळ तुझा पती परत येईलच तो नक्कीच येईल सुखाने संसार करा तू पुत्रवती होशील मी बोलत नाही तर हे आदिनाथ सिद्धेश्वरानं माझ्या मुखाने तुला आशीर्वाद दिला आहे हा अश्वत्थ याला साक्ष आहे त्या संन्यासानं त्या पिंपळाच्या झाडाकडे बोट करून दाखवलं सुहासिनीने रुक्मिणीच्या पाठीवरून हात फिरवला तिच्या खांद्याला धरलं तिचे डोळे वळवले आणि म्हटलं पुन्हा पाया पड महाराजांच्या कुणी सांगावं तुझ्या व्रताचं फळ मिळायचं असेल एखाद्या वेळी रुक्मिणी तशी शांत होती तिचं मुख तसं काही उजळलं नाही मुखावर निराशाच होती पण विठ्ठल पंत येतील या कल्पनेने त्यांचं तीव्र स्मरण झालं आणि मुखावर लज्जाही पसरली डोळ्यात आशा आणि निराशा एकाच वेळी तेवत होती ती पुढे झाली आणि तिने पुन्हा खाली वाकून त्या संन्याशाला नमस्कार केला सज्जन हो अशा प्रकारे आपण आज हा पहिला भाग पाहिला यानंतरचा पुढचा भाग आपण पाहणार आहोत यामध्ये विठ्ठलपंत कुठे होते त्या संन्याशाने विठ्ठलपंतांना कशाप्रकारे समजून सांगितलं आणि विठ्ठलपंत परत आल्यानंतर त्यांनी कशाप्रकारे संसार केला समाजाने त्यांना कशाप्रकारे छळलं हे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत तर हा सोन्याचा पिंपळ हा कादंबरी तुम्ही ऐकण्यासाठी आपल्या जीवन शिक्षण विद्या मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठेवता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर